नमस्कार श्रोते हो, मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत यशाची गुरुकिल्ली या कार्यक्रमामध्ये मी मिलिंद गाडगीळ आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर. खरं तर गेल्या भागामध्ये सरांच्या बरोबर आपण गप्पा मारत होतो, पण त्या भागाला श्रोत्यांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की पुन्हा एकदा आम्ही संजीव सरांना दुसऱ्या भागासाठी इथं आवर्जून आमंत्रित केलं. म्हणूनच आज त्यांच्याबरोबर पुन्हा त्याच गप्पा आपण करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं या दुसऱ्या भागामध्ये मी स्वागत करतो. सर, मला एक सांगा की एखाद्या व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे? आता नॉर्मली काय होतं की आपण प्रत्येक माणूस कंपनीत नोकरी करतो किंवा आपण कुणाला अपॉइंट करतो, कारण प्रत्येक माणूस आपल्याकडे काम करायला येत असतो तो काहीतरी गोल्स, त्याचे काही ॲस्पिरेशन्स घेऊन येत असतो. बरोबर. त्याला दिलेलं जर काम त्याच्या अलाइनमेंट मध्ये असेल तर त्याची 80% जास्त प्रॉडक्टिव्हिटी होते. म्हणजे कसं, तर आपल्या कंपनीत एखाद्या एम्प्लॉयनी HR डिपार्टमेंटमध्ये काम करायसाठी कंपनी जॉईन केली, पण सबसिक्वेंट मॅनेजमेंटला कळलं की तो HR नाही, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कार्यकुशल आहे किंवा कार्यप्रवीण आहे, तर त्या डिपार्टमेंटमध्ये आपण त्यांना शिफ्ट केलं तर उत्तम प्रगती होईल. कर्मचाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे असं एका वाक्यात सांगताना की यू कॅन बाय पीपल्स हँड बट यू कॅन बाय हार्ट, की ज्याच्यामध्ये एन्थुझियाझम आहे. आणि असेच धंदे पुढे फ्लरिश होतात ज्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक चांगली आहे. बरोबर. संजीव सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये फार मोलाची गोष्ट उद्योजकांकरता इथे सांगितलेली आहे. तर संजीव सर, मला तुम्हाला एक आणखीन एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की व्यावसायिक म्हणून तुम्ही कुटुंबाचं महत्व कसं सांगाल? माझ्या दृष्टीने जेवढं शिक्षण, पैसा याचं महत्व आहे तेवढंच फॅमिलीच्या सपोर्ट आणि बॅकिंगचं महत्व आहे. कारण आपण कामाला गेलात आणि आपली घरची आई किंवा बायको जर कटकट करणारी असेल तर आपण कामात कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्यामुळे फॅमिलीतल्या लोकांना आपल्या योजना समजवणं, त्यांना आपल्या कामात इन्व्हॉल्व करणं हेच एक यशाचं सूत्र आहे की फॅमिलीचा पण तेवढाच सपोर्ट पाहिजे. बरोबर. मला आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर जाताना सर तुम्हाला असं विचारायचं आहे की व्यवसायामध्ये चढ उतार असतातच, पण तरी पण व्यवसायातल्या डाऊनफॉल्स हा जो पिरियड आहे याला नेमकं सामोरं कसं जावं? आता ह्याच्यात एक की प्रत्येक उद्योगात चढ उतार असतातच, पण आपण केलेले एफर्ट जर सिन्सिअर असतील तर आपल्याला डाऊनफॉलच्या काळात आपण कुठच्या गोष्टीवर वर्क करू शकतो हे आपण बघणं महत्वाचं आहे. जसं आपल्यापैकी किती लोकांनी बिल गेट्सचं बिझनेस ॲट द रेट ऑफ स्पीड .com हे पुस्तक वाचलं, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की लिसनिंग टू दी बॅड न्यूज वेन पीपल टॉक बॅड अबाउट युअर प्रोडक्ट्स. त्यांनी बिल गेट्सनी सांगितलेलं आहे की आमच्या कंपनीची जी आज जी काही तुम्हाला प्रगती दिसतीये ती केवळ आम्ही आमच्या प्रॉडक्टबद्दल जे काही निगेटिव्ह फीडबॅक येतात त्याच्याकडे पहिलं लक्ष दिलं आणि ते प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करायची कोशिश केली. त्यामुळे एखाद्याने क्रिटिसिझम करणं, आपला धंदा काही काळ मंदी येणं याचा अर्थ निराश व्हायची गरज नाही, कारण उद्या सुगीचे दिवस येणार असतात, त्यावेळी आपण पेशन्स ठेवायचा, आपल्याकडे काय साहित्य सामुग्री आहे, काय आपण कुठे आपण कुठच्या पॉईंटवर वर्क करू शकतो तिकडे जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर निश्चितच डाऊनफॉलचा काळ पण निघून जाईल आणि आपल्याला भविष्यात परत सोन्यासारखे दिवस येत. बरोबर. आता कार्यक्रमाच्या शेवटी मला एवढंच म्हणावं असं वाटतं की उद्योजक होण्यासाठी अनेक गुणांचा समन्वय योग्य तऱ्हेने कसा राखावा हे संजीव सरांच्या संवादामधून आपल्या सगळ्यांच्या निश्चितच लक्षात आलं असेलच. संजीव पेंढारकर सरांचं मी मनापासून आभार मानतो.